वही दोन दृश्य शिवतीर्थ आणि आझाद मैदान मधून दोन्हीकडे आता मोठी गर्दी पाहायला मिळते आणि शिवतीर्थावर सध्या किशोरी पेडणेकर बोलतात. त्याच्यामध्ये निष्ठावंत शिवसैनिकाचा चेहरा हा दिसला पाहिजे. महाराष्ट्राचा अर्धदैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून ज्यांच्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र नाही देशामध्ये शिवसेना प्रमुख त्यांचे पिताश्री प्रबोधन बाबांना नमस्कार करून शिवसेना प्रमुख आणि आमच्या मां यांना आदरांजली करून ज्यांच्यामुळे हा सगळा हक्क आम्हाला मिळाला जे संविधान आज या भारत देशामध्ये या इंडियात मजबूतीने उभं आहे त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनाही नतमस्तक होऊन नमस्कार. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व आमचे ज्येष्ठ नेते उपनेते ज्यांची तुम्ही भाषणांची वाट बघताय एक राऊत सौ दाऊत त्यामुळे मी नक्कीच फार वेळ घेणार नाही. पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि आमचे विधानसभेचे आमदार शिवसेना नेते आदित्य उद्धवजी ठाकरे थोड्याच वेळात इथे उपस्थित होतील. आज खरं म्हणजे पहिली बॅटिंग मुंबईची महापौर म्हणून माझी जरी असली तरी अजून दुसरं कोण बसलं नाहीये त्यामुळे ती जबाबदारी आपण आजही किती कोणी आरोप प्रत्यारोप करू दे पण ती धुरा मात्र आम्ही वाहतोय एवढं नक्की. आज मुंबई महानगरपालिका गेली डाव्या हाताला एवढा का गोंधळ होतोय त्यांना क्षमा नाहीच करायची आहे. तुमच्या मनातलं सांगते क्षमा कोणालाच करायची नाहीये परंतु इलेक्शनचा ई निघू दे मग त्यांचा काय काढायचं ते आपण काढू. अबे आपण सगळ्यांनी हे विचार आता जे देणार आहेत या व्यासपीठावरना मिळणार आहेत ते घेऊन प्रत्येकाने बूथ वाईज हे विचार आपल्याला पोचवायचे. आज मुंबईकर असेल महाराष्ट्र असेल नवे देशातला नागरिक प्रत्येक गोष्टीनी त्रस्त झालेला आहे. कुठेच म्हणजे पर्यावरणाच्या विषयांना धरलं तर एवढा उकाडा ह्या ऑक्टोबर महिन्यात कधीच झाला नव्हता तेवढा उकाडा ह्या ऑक्टोबर महिन्यात आहे. राजकीय वातावरण तर तापलेलं आहे नव्हे तापवलं गेलेलं आहे आणि त्या तापलेल्या वातावरणात तुमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांना सलाम की कोणताही काही न घेता स्वतःची शिदोरी घेऊन आलेले शिवसैनिक आहेत त्यांना माझा प्रेमाचा सन्मान जय महाराष्ट्र. आज मुंबई महानगरपालिकेच्या जे 2002 ला जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हापासून मी या महानगरपालिकेच्या आर्थिक बजेटला पाहिलं कितीतरी बजेट आपण क्रॉस करून मजबूतीने मुंबईच्या संपूर्ण विकासासाठी ठेवी ठेवल्या गेल्या. आज त्या ठेवींवर काय घाला घातला जातोय तर कुठेतरी लाइटिंग केली आहे. मला वाटतं आपण ज्यांच्या समोर उभे आहोत मनसे अध्यक्षांनी पण सांगितलेलं अरे मुंबईचे डान्स बार करू नका
मुंबईत रात्रीचं चालल्यानंतर असं वाटतं की आपण डान्स बार मध्ये चालतोय. त्यामुळे खरंय मुंबईमध्ये बीएसटी ज्या पद्धतीने आपल्याला लाइटिंग देते त्याच्या पलीकडे जाऊन मुंबईच्या ठेवी हलवून जो काय प्रकाश करण्याचा प्रयत्न केलाय पण बुडाखाली मात्र अंधारच दिसतोय. आणि म्हणून शिवसैनिकांना नम्र विनंती आहे, जे जे आदेश पक्षाचे आपल्याला आलेले आहेत आपण सिनेटच्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जोर मारला आणि म्हणूनच सिनेट निवडणूक रद्द करण्यात आली. हा तुमचा विजय आहे. निवडणूक जिंकायच्या द्या, मतदान करायच्या आधी हा आपला विजय आहे. आता पदवीधर मतदार संघ चालू आहे, घराघरात आपला पदवीधर मतदार संघ मतदार आहे आणि आपली स्वतःपासून आपण ती सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. आज आपण जर संपूर्ण मुंबईचं चित्र बघितलं तर मुंबईच्या चित्रांमध्ये 2020 पासून ते आजच्या गेलेल्या पावसात सुद्धा जे आदित्य साहेबांनी जे काम केलं त्यांच्याबरोबर मुंबईच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे मी आभार मानते की ज्या ज्या सूचना दिल्या त्या त्याप्रमाणे जे काम केलं त्यामुळे ह्या वेळेला मुंबईत गेल्या वर्षी ह्या वर्षी त्याच्या गेलं मुंबईमध्ये पाणी कुठेही भरलं नाही आणि जिथे भरलं तिथे हाय टाईड संपल्यानंतर पाण्याचा पूर्ण निचरा झाला. जर मुंबई ज्या पद्धतीने तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपत आहोत आणि त्या मुंबईत असणाऱ्या लोकांना जर आपण अशा पद्धतीने वाऱ्यावर सोडणार असू. बघा ना सगळीकडचे मृत्यू बघा, या 2 महिन्याचे आधीचे जाऊ दे पण आता या 2 महिन्यात बघा जे उद्धव साहेबांनी कोविड काळामध्ये प्रत्येकाच्या घरातली व्यक्ती सुरक्षित राहिली पाहिजे या पद्धतीने ह्या आता जे चित्रपट चालू आहे बोलपट चालू आहे त्याच्यावर आपण पाहतोय. हे जे सगळं रान उठवत आहेत ते उद्धवजींनी केलेल्या चांगल्या कामाचं फळ प्राप्त होऊ नये आणि म्हणून या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. मला वाटतं मुंबईकर आमचे हुशार आहेत, महाराष्ट्राची जनता इथे आलेली आहे तीही हुशार आहे. आत्ताच मला एका चॅनलवाल्याने विचारलं बाळासाहेबांची खुर्ची तिथे आहे, खुर्च्या खूप मिळतात हो, बाळासाहेबांचा आत्मा कुठे आहे तो दाखवा ना. हा आत्मा दाखवा बाळासाहेबांचा, शिवाजी पार्कवर असलेला आत्मा दाखवा. का खुर्ची आणता येते आत्मा आणता येत नाही, तो आत्मा स्वतःहून आला पाहिजे आणि तो शिवसैनिकाच्या रूपाने हा आत्मा आलेला आहे. गेल्या महिन्यात 2 ऑक्टोबरला, गेल्या महिन्यात नाही 2 ऑक्टोबरला जोरात कचरा मोहीम, अहो सगळीकडेच कचरा केलाय, विचारांचा कचरा केलाय पण हरकत नाही, कचरा मोहीम स्वच्छता मोहीम झालीच पाहिजे. परंतु त्या कचऱ्याला लागणाऱ्या डब्यांचा या 24 वॉर्डमध्ये जर चौकशी कराल तर कुठेही कचऱ्याचे डबे दिले जात नाहीत. आज सोसायटींमध्ये लोक बोंब मारत आहेत कचऱ्याचे डबे आम्हाला हवे. आपण ओला कचरा सुका कचरा बाकी अशा सगळ्या कचऱ्याचे वर्गीकरण केलं होतं परंतु आज त्याचाही कचरा केला गेलेला आहे. शाळांचा एक गणवेश म्हणजे काय तर लागणारा कपडा. तो लागणारा कपडा कुठून मिळणार? मुंबईतून नाही मिळणार, महाराष्ट्रातून नाही मिळणार, मिळणार तो गुजरातमधून मिळणार. आणि तो गुजरातचा कपडा घेऊन महाराष्ट्राचा विद्यार्थी एका गणवेशात दिसला पाहिजे. हे जे काय चाललंय हे तुम्हाला पटतंय का? त्यामुळे आज शाळांचं खाजगीकरण करायला निघाले. ज्या शाळांमध्ये आदित्य साहेबांची जशी या संपूर्ण राजकारणामध्ये एंट्री झाल्यानंतर त्यांनी ठरवलं, त्यांनी पूर्ण निश्चयाने
एक नवे दोन नवे एसएससी बोर्ड धरून चार बोर्ड आणले, सामान्यातला सामान्य शिवसैनिक मतदार याचा मुलगा मुलगी जो पाल्य आहे त्याला चांगलं शिक्षण मिळालंच पाहिजे आणि विना म्हणजे फुकट पण त्याच्यावरही संक्रांत आणण्याचं काम केलं जात आहे. मला वाटतं या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे आणि संपूर्ण याचा लेखाजोखा आपण कधी देऊ शकतो तर तो ज्या वेळेला इलेक्शन लागेल आणि मतदानाच्या रूपाने आपण तो नक्की लेखाजोखा देणार. आणि म्हणूनच आज ह्या मैदानावरना जेवढं राजकारण झालं गेल्या वर्षी झालं या वर्षी होत होतं, परंतु लक्षात ठेवा आज आपल्या बाजूनी न्याय व्यवस्था यंत्रणा आपल्या बाजूनी म्हणण्यापेक्षा सत्याची बाजू आजही न्याय व्यवस्था तरी शिवाजी हे उद्धव बाळासाहेबांच्या माध्यमात एक मैदान एक नेता एक विचार ज्याला आपण म्हणतो शिवसैनिकांनी लक्षात घ्यावं. काल एका चॅनलवर पाहिलं 82 वर्षाचे आजोबा आहेत आणि त्या 82 वर्षाच्या आजोबांनी मार्मिक पासूनचा जो इतिहास सांगितला आणि मार्मिकच्या त्या दिवसापासून आम्ही बाळासाहेबांना कसे जुडलो गेलो, आम्ही उद्धवजींना आता का मानतो, कारण त्यांनी पाहिलंय उद्धवजींनी जे देता येईल तेच हो म्हटलंय, उद्धवजींनी जे मी करू शकतो त्यालाच हो म्हटलेलं आहे. उगाच आश्वासनांचे पाऊस पाडून लोकांना आश्वासनं देऊन काहीतरी थापा मारणं हे उद्धवजींनी कधीही केलं नाही करणार नाहीत. आणि म्हणूनच याच मैदानावर आपण बाळासाहेबांना दसऱ्याच्या मेळाव्याला 2012 असे हात वर करून शपथ दिली होती की होय बाळासाहेब तुम्ही आम्हाला वचन मागितलंय की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य उद्धव ठाकरे साहेबांसोबत आम्ही राहू आणि त्याच एका वचनावर आजपर्यंत आम्ही सर्व मंडळी ते थांबलेलो आहोत आणि थांबणार आहोत. बाळासाहेबांना दिलेलं वचन आठवत नाही, बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आठवत नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चाललोय म्हणजे काय, आधी काय म्हणायचे की राष्ट्रवादी बरोबर गेलात म्हणून आम्हाला नको, मग राष्ट्रवादीच्या अजित पवार चालले आता वेगळं काय चाललंय, आता आम्हाला काँग्रेस बरोबर नाही जायचंय. आणि बाकी राज्यांमध्ये जेव्हा आपण युत्या केलात तेव्हा सगळं चालतं का? त्यामुळे कुठूनही कुठलंही काल परवा कुठे मांजरीला पिल्ल झाली काय सांगाव उद्धवजींमुळे, बघा उद्धवजींनी काय केलंय का, एवढ्या बारीक बारीक गोष्टी सुद्धा जर साहेबांवर टाकत असतील तर एक लक्षात घ्यायचं की उद्धव साहेबांचा डर अच्छा है, डर अच्छा है. एक 32 वर्षाचा तरुण जे काय झंझावात करतोय, काल पुण्यामध्ये पुण्या पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पद्धतीने आदित्यांचं स्वागत झालं म्हणजे खरं कधीही असं वाटत नव्हतं की ते आदित्यांचं स्वागत अशा पद्धतीने पुणेकर, परंतु पुणेकरांना पण पटलंय की ज्याच्या विचारांमध्ये हा संपूर्ण देशाचा महाराष्ट्राचा मुंबईचा क्लायमेट बद्दल विचार येऊ शकतात. आज त्यांनी जे क्लायमेटवरचे पर्यावरण आणि याच्यावर जे काम करतायत, मला वाटतं काल अरविंद सावंत आणि सचिन आमचे होते त्यांच्यावर भाऊ, त्यामुळे आदित्य ज्या ज्या ठिकाणी जात आहेत त्या त्या ठिकाणी पावलावर पाऊल ठेवण्याची तरुणाची तयारी आहे आणि ती तयारी तुमच्या माध्यमातून घराघरात दारादारात पोहोचली पाहिजे.
आणि म्हणूनच साहेबांनी जे सांगितलंय, होऊ दे चर्चा, करा चर्चा, चर्चेतूनच सगळं गुराळ बाहेर निघणार आहे आणि पुढच्या वर्षीचा येणारा दसरा हा अधिक जोमाने 2024 दसरा आपण अधिक जोमाने साजरा करूया अशी सदिच्छा शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे वंदे.